INS Virat ही जगातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका सेवेतून निवृत्त होत आहे. तब्बल 29 वर्षांच्या सेवेनंतर ही युद्धनौका 6 मार्चला निरोप घेणार आहे. INS Virat ने भारतीय नौदलात सामील होण्याआधी ब्रिटिश नौदलातही सेवा दिली होती. 8 नोव्हेंबर 1959 मध्ये HMS हर्मिस ब्रिटिश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीमध्ये सामील झाली. 1982 मध्ये अर्जेंटिना आणि युकेमध्ये झालेल्या फॉल्कलँड युद्धामध्ये HMS हर्मिसची प्रमुख भूमिका होती. INS विराटवर एकाच वेळेला 18 लढाऊ विमानं उभी करण्याची क्षमता आहे. INS विराटचं वजन 28,500 टन असून ते खेचण्यासाठी 76,000 हॉर्स पॉवर क्षमतेचं टर्बाईनची गरज लागते. निवृत्तीनंतर INS विराटचं संग्रहालय म्हणून त्याचा सांभाळ व्हावा असं बोललं गेलं. मात्र महाकाय युद्धनौकेचा सांभाळ करण्याचा खर्च अधिक आहे, म्हणूनच कुठल्याच राज्यानं सध्या तरी INS विराटबद्दल अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे.